स्वाती सोनर असं निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे सोनर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत पिंपरी इथल्या साई चौक इथं पोलीस वाहतूक नियमन करत होते पोलिसांच्या वतीनं वाहतूक नियमनाचं काम चालू होतं यातील महिला वाहतूक पोलीस स्वाती सोनर यांनी दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना थांबवलं त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याची व्हिडिओ क्लिप तयार केली वाहतूक नियमन करताना एक महिला वाहतूक पोलिसांना अनोख्या पद्धतीनं लाच स्वीकारली संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली यावरून कसुरी अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला त्यानंतर महिला पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे महिला पोलीस सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणीला सूचना केली त्यानंतर सोन्नर पाठमोऱ्या होताच संबंधित तरुणी सोन्नर यांच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचं व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिसून येत आहे वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीच्या अनोखी शक्कलची चर्चा त्यामुळं अधिकच झाली यानंतर या प्रकरणी कसुरी अहवाल सादर करण्यात आल्या वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यामार्फत पोलीस उपायुक्त यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला त्यानंतर उपायुक्तांनी स्वाती सोनर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत महिला वाहतूक पोलिसांचं निलंबन करण्यात आले तसंच यावेळी साई चौक इथं वाहतूक नियमन करीत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखेचे श्रीकांत डिसले यांनी सांगितलं